मी रस्ता बोलतोय होय खरंच मी रस्ता बोलतोय असं आश्चर्याने पाहू नका मी आपल्या डोंबिवलीतील तमाम रस्त्यांच्या वतीने सर्वप्रथम आपणा सर्व डोंबिवलीकरांची माफी मागतोय ही वेळ माझ्यावर का आली माहितीये महानगरपालिकेतील भ्रष्ट आणि अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे संबंधित भ्रष्ट आणि बेजबाबदार कंत्राटदारांमुळे दिसत असून ऐकत असून जाणीवपूर्वक डोळे झाक करणाऱ्या नगरसेवकांमुळे महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री असूनही गप्प बसणाऱ्या मंत्र्यांमुळे आणि याच भागात असलेल्या तीन तीन आमदारांमुळे काय अवस्था झाली आहे बरं दरवर्षी त्याच जागेवर रस्ता तसाच खराब होतो एकतर महानगरपालिकेत कोणी सक्षम आणि हुशार इंजिनियर नसावा रस्ता बनवण्यासाठीच तंत्रज्ञान महापालिकेला अवगत नसावं कंत्राटदार जे काही डांबरखडी यांचं मिश्रण वापरतो ते संबंधित अभियंता पाहत नसावा किंवा अन्य काही डोंबिलकरांची माफक अपेक्षा आहे ती म्हणजे स्वच्छ पुरेसं पाणी चांगले रस्ते आणि स्वच्छ शहर होईल का हे शक्य